भीतीचा मानसिक पिंजरा खरंच आपण या पिंजऱ्यामध्ये अडकत चालले दिवसेंदिवस एक 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 सळी आपणच तयार केलेली आणि आपणच बोंबलतोय की सा मला ह्याच्यातून सोडवा मला ह्याच्यातून सोडवा मला ह्याच्यातून सोडवा अच्छा तर एक छानपैकी एक मॅसेज आला होता हा खूप आवडला हे तुम्हाला थोडंसं सांगण्यासाठी आवडेल मला खूप छान मॅसेज होता मुलांचं ॲडमिशन भेटलं तरी लोक घालतात पूजा ॲडमिशन नाही मिळत म्हणून घालतात पूजा पास झाला म्हणून लोक घालतात पूजा आणि नापास होतोय म्हणून पास होण्यासाठी घालतात पूजा नोकरी मिळाली म्हणून घातली जाते पूजा आणि नोकरी नाही मिळत म्हणून घातली जाते तीही पूजा प्रमोशन मिळालं म्हणून लोक घालतात पूजा आणि नाही मिळालं म्हणून पण लोक पूजा करतात घर घेतलं म्हणून पूजा आणि घर नाही मिळत घर भेटण्यासाठी पूजा लग्न जमलं घातली जाते पूजा आणि नाही जमत म्हणून पण घातली जाते पूजा मूल जन्माला आलं म्हणून घातली जाते पूजा आणि नाही जन्माला येत म्हणून पण घातली जाते पूजा गाडी घेतली तिची घातली जाते पूजा नाही घेतली नाही मिळत म्हणून मिळवण्यासाठी घातली जाते पुजारी आजारातून बरा झाला एखादा माणूस तरी घातली जाते पूजा आणि तो आजारी आहे तरी घातली जाते पूजा जिवंतपणी पूजा आणि मृत्यूनंतर ही पूजा म्हणजे मला सांगायचं होतं की माणसं कुठे कुठे कशी कशी अडकलेली आहेत जर का लक्षात आलं त्याला मी एक उत्तर सुंदर असं दिलं होतं की ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं त्यांना जर मा पुजलं ज्या गुरूंनी जे ज्ञान दिलं त्यांना जर पुजलं आणि ही संपूर्ण ज्यांनी निसर्ग बनवला लक्षात आलं आणि व्यवस्था आपली केली त्या व्यवस्थेला जर पुजलं तर बाकीच्या पूजा घालायची गरजच नाही ओके नाही सहजच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो भावंडानं की ह्या ज्या पूजा आहेत लक्षात आलं ना ह्या पूजा माणसं भीतीने घालतात प्रीतीने नाही लक्षात आलं ना प्रेमाने पूजा ना सर्वांना विश्वाला पूजा काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक वस्तूशी बोला चांगली गोष्ट आहे लक्षात आलं ना आपलं हे जीवन कसं झालंय माहिती आहे तुम्ही पूर्वीच्या काळी ना जे पिक्चर होते टी व्ही होते लोक समजलं ना तर ते, ते कसं होतं ब्लॅक अँड व्हाईट होतं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे माहिती आहे ना कृष्ण धवल असं त्याला मराठीमध्ये काही एक शब्द आहे म्हणजे कलरफुल नाही <coughs> ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर तसं जीवन आता आपण जगतोय आपल्याला कलरफुल टी व्ही तर माहिती आहे आता सर्व आता ब्लॅक अँड व्हाईट बघायला पण मिळत नाही आणि ब्लॅक अँड व्हाईट जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की ते खूप जुन्या काळातले पिक्चर आहेत लक्षात आलं आणि ते बघायला इंटरेस्ट पण वाटत नाही लक्षात आलं पण त्यावेळेला त्याचीही मजा वेगळी होती तसं आपलं जीवन झालं आहे आपलं जीवन ब्लॅक अँड व्हाईट आहे आपल्याला कलरफुल जीवन माहितीच नाही लक्षात ते भूत 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 करून करून भीती भीती करून करून आपल्या इच्छा महत्त्वाकांक्षा आपला आनंद आपलं आपलं सुख समाधान ऐश्वर कुटुंबाचं स्वास्थ्य आपण हरून आपलं जीवन ब्लॅक अँड व्हाईट बनवलं आहे लक्षात आलं ना एका साईड ब्लॅक आहे एका साईड व्हाईट आहे समजलं ना ब्लॅक आलं का आपण व्हाईटवरती जोर दिलं जास्त व्हाईट आलं का ब्लॅक ब्लॅक दिसतो आपल्याला लक्षात आलं ना म्हणजे साधारण सांगतो आपण वाईट असलो म्हणजे शुभ्र असलो चांगले असलो तर आपल्याला भीती असते की गुंड आपल्याला मारतील आपल्याला लुटतील सर्व काय आपल्याला वाटतं म्हणजे सरळ झाड असते ते कोणालाही तोड कोणी त्याला सरळ तोडतो म्हणून सरळ वागू नका असं सांगायचं असतं लोकांना लक्षात आलं म्हणून ते वाईट असले तर त्यांना असं वाटतं की ब्लॅक मला खाऊन टाकेल आणि ब्लॅक झाले तर ते व्हाईटाच्या शोधामध्ये जातात म्हणजे भीती आणि प्रीती भीती आणि प्रीती भीती आणि प्रीती आयुष्यभर या ब्लॅक अँड व्हाईट जीवनामध्ये खेळत असतात सुख आणि दुःख सुख आणि दुःख सुख आणि दुःख ह्या आयुष्यभर या सुख आणि दुःखामध्ये खेळत असतात चाचपडत असतात लक्षात आलं ना त्यांना माहितीच नाही की एक कलरफुल जीवन आहे हे श्रीरंगाचं एक जीवन आहे लक्षात आलं ना खूप आनंदाचं जी जीवन आहे लक्षात आलं खूप आनंदी जीवन आहे त्याची सर ह्याला नाहीच आहे जरा आपण म्हणजे उदाहरणार्थ सांगतो एखाद्याचं एखादा माणूस बासुंदी वगैरे खात असेल चांगलं चांगलं भूपे मध्ये चांगलं चांगलं जेवण जेवत असेल त्याला डाळ भातीमध्ये कसला आनंद वाटणं तो कशाला येईल तिकडचं सोडून डाळ भात खायला नाही येणार तो त्याला हवी तेवढी चॉईस आहे पदार्थांची काही लग्नांमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे दीडशे दोनशे पदार्थ असतात तुम्हाला जे पाहिजे ते खा तुम्हाला कसलंही बंधन तुम्ही थोडं घ्या जास्त घ्या काही बंधन नाही तुम्हाला पाहिजे तर खा नाही पाहिजे तर खा असं जिथे चॉईस आहे आणि जिथे फक्त एकच चॉईस आहे हे डाळ आणि भात खायचं तर तुम्हाला काय वाटतं माणसं काय खातील लक्षात आलं ना भूपेशिष्टममध्ये जातील डाळ भात कोण खाणार रोज रोज तेच खायचं तसं ह्या सुखदुःखांमध्ये लक्षात आलं ह्या चांगल्या वाईटाच्या गुणदोषामध्ये आयुष्यभर भीती आणि प्रीतीमध्ये अडकणारी ब असंख्य लोक आहेत आणि एका साईडला सतत 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 चोवीसचाच आनंद तुझी चॉईस तुझी चॉईस लक्षात आलं ना जसं भूपेश इष्टममध्ये तुझी चॉईस तसं आपली चॉईस असते की कि, किती पाहिजे के, केव केवढं पाहिजे तेवढा आनंद घ्या आनंद कमी होत नाही किती पाहिजे तेवढा नाकाने श्वास घ्या श्वास कमी होत म्हणजे हवा कमी होत नाही तसा प्रकार भावंडं म्हणून ते श्रीरंगाचं जे जीवन आहे लक्षात आलं ना ते ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा जे रंगीन जीवन आहे आनंददायी जीवन आहे लक्षात आलं सर्वोच्च जीवन आहे ते इतकं कलरफुल आहे की तिकडे ब्लॅक अँड व्हाईट दिसत पण नाही त्या अवस्थेमध्ये भूतानमध्येही भगवंत पाहिलं जातो काय आश्चर्य आहे ना पुन्हा सांगतो वाक्य जर ऐकलं नसेल भूतामध्ये पण भगवंत पाहिला जातो लक्षात आलं ना असं जीवन मग त्यालाही वाईट म्हटलं जात नाही म्हणजे विचार करा काय ते जीवन असेल किती सुंदर जीवन असेल लक्षात आलं आपल्याला आयुष्यभर भीती ते शाळा कॉलेजेस झाली ना आपली आपल्याला वाटतं का आता सुटलो जसं मुलांना असं वाटतं नेहमी की मला ना शाळेचा खूप त्रास आला आहे ताण झाला आहे किती अभ्यास आणि ही मोठी माणसं बरी कामाला जातात मस्तपैकी आराम करतात पिक्चर बघतात इकडे जातात तिकडे फिरतात रविवारची आम्हाला रविवारची पण कामं लाईक शाळेतला अभ्यास गृहपाठ हे ते दिवाळीच्या वेळेला मस्तपैकी कामंवाले फिरत असतात पिकनिक करत असतात आम्हाला प्रोजेक्ट दिलेले असतात करायला म्हणजे मुलांना असं वाटतं की कामाला गेलं तर बरं होईल ह्या भीतीतून मोकळं होवं लक्षात आलं ना ते कॉलेज करतात मग ज्या वेळेला ते कामाला लागतात त्यावेळेला पुन्हा भीती कसली माहिती आहे बॉसची भीती मग एखाद्या वेळेस रजा केली काहीतरी कामानिमित्त दुसऱ्या दिवशी जाताना बघा प्रत्येकाची पावलं कशी जड होतात लोक बघत पण नाही स्वतःच्या पावलांकडे आणि सतत टेन्शनमध्ये म्हणजे पिकनिक करताना लक्षात नाही बॉस पण ज्या वेळेला बॉसकडे जायचं आहे लक्षात आलं ना त्यावेळेला अंग थरथर कापायला लागतं मनात वेगवेगळ्या गोष्टी असतात की कामावर ना काढलं तर माझं काय होईल कसं होईल अक्षर भीती पुन्हा असा जॉब भेटेल का नाही स्वतःवरती विश्वास बिलकुल नसतो की त्यांनी काढलं तर मी दुसरं काहीतरी करीन बिलकुल नाही भीती 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 इतकी भीती की त्या भीतीकडे भा बघूनच साहेब अजून एक लेक्चर देणार असतो किंवा दोन लेक्चर तर दहा लेक्चर देऊन जातो सर्वांसमोर खूप अपमान करतो लक्षात आलं ना त्या साहेबाची भीती मला एक सांगा का माहिती आहे किती भीतीयुक्त जीवन जगायचं माणसांनी चुकी आहे मान्य करा ठीक आहे मग तुम्हाला माहिती आहे त्या भीतीमुळे लोक काय काय सांगतात त्याची त्यांची जी, जी, जी कारणं ऐकून मला कधी कधी आश्चर्य वाटतं कधी कधी बोलतात आजी वारली कधी कधी कोण बोलतो आजोबा वारले कधी कधी कोण बोलतो शेजारी वारला होता कधी कधी कोण बोलतो कोणतरी सिरियस होता लक्षात आलं ना कोणाचं ॲक्सिडंट झालं होतं कोण अशीच फक्त निगेटिव्ह कारणं एवढी देतात ना एवढी देतात की तो साहेब पण काय बोलू शकत नाही अक्षताला कितीतरी अशी लोकं आहेत की त्यांनी सरळ कधीच उत्तरं दिलेली नाही अक्षताला कारण त्या बॉसला सरळ उत्तर ऐकायची पण सवय नसते ना म्हणून हे, हे पण खोटं ते पण खोटं 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 आयुष्य खोटं होऊन जातं आनंद मिळतच नाही ना बॉसला मिळत ना कामगारांना मिळत लक्ष म्हणून एक लक्षात घ्या हे आयुष्यभर जर असंच जगत बसलो ना आपण तर आपण कधी जीवनात सक्सेस होत नाही आपण ना खरं आपण आपल्याला कधी माफ करत नाही मुलं पण तशीच शाळेत आल्यानंतर सुट्टी घेतली कशासाठी झोपला होता म्हणून किंवा रात्रभर गणपतीत नाचला होता म्हणून दुसऱ्या दिवशी नाही गेला तो ज्याला विचारलं तर का नाही आलास तर त्यावेळेला जो तो, त्या तो कारणं सांगतो ना ती ऐकण्यासारखी असतात लक्षात आलं खूप ऐकण्यासारखी सांगायचा सा मुद्दा असा की ही जी कारणं आहेत लक्षात आलं ना त्यावेळेला पटापट सुचतात कारण चिंतन तसं चालू असतं फास्ट लक्षात आलं ना म्हणजे बाईना कोणतं कारण दिल्यानंतर ते पटतं आणि कोणतं कारण न तसं बॉसला पण कुठचं कारण दिल्यानंतर पटतं आणि नाही दिल्यानंतर काय पटतं म्हणून ही जी भीती आहे लक्षात आलं कामाची पण आपल्याकडे भीती लक्षात आलं ना पुन्हा काम जास्त पडलं तरी त्याची भीती पगार वाढत नाही तर महागाईची भीती लक्षात आलं ना एखादी गोष्ट जिम्मेदारी घ्यायची कामाची तरी त्याची भीती लक्षात आलं कामावर लेट जायची भीती लवकर यायची त्याची भीती लक्षात आलं जास्त सुट्टी मागितल्या तर त्याची भीती सण सा आला सणाची भीती लक्षात आलं काय तेवढा पैसा नाही मिळाला तर गावी जायचं आहे मे महिन्यात त्याची भीती लक्षात आयुष्यभर आपण भीती 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 किती घाबरतोय माहिती कधी विचार केला त्याचा की आपण लहान जन्मल्यापासून आजपर्यंत भी भिवूनच जगायचं आहे का त्याच्यामध्ये कोणतरी सांगतो की आजारपणाची भीती कोण कोण कसले कसले आजार घेऊन येतो ते सांगतो त्याची भीती वेगळी स्वाईन फ्लू आला हा फ्लू आला तो फ्लू आला आहे लक्षात वेगवेगळ्या गोष्टींची भीती माणसं अक्षरशः जगत नाही आहेत जगत नाही आहेत मला वाईट वाटतं वाट कधी कधी असं वाटतं खूप डेरर आहेत भांडतात ना कधी कधी ट्रेनमध्ये बसमध्ये इतर वेळेला आजूबाजूला असं वाटतं खूप डेरर माणसं आहेत ती काय ताकद आहे काय शक्ती पण त्यांच्या अंतरंगात जर जाऊन बघितलं ना तर तो सशासारखा भित्रा असतो लक्षात आलं ना त्याची एक बाजू डेअरिंग असते दुसरी बाजू अक्षरशः तो घाबर असतो मग भले भले मोठे मोठे मी लोकं बघितले लक्षात आलं खूप घाबरतात काही गोष्टी त्यांच्या अंतरंगामध्ये एवढी भीती असते लक्षात आलं एवढी भीती असते की ते लोकांना दाखवत नाही लक्षात आलं ना पण त्यानं खरंच घाबरी असतं खूप घाबरे असतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो की घाबरा माणूस कधीच जीवनात काहीच करू शकत नाही लक्षात आलं तो एकच काम करू शकतो लोकांना घाबरू शकतो हे ही जी भीती आहे ना भावंडू ही तुमच्या अंतरंगामध्ये ना जसं झाडाला वाळवी पोकरते माहिती आहे ना आतून असते बघा पोकरत असते किंवा घरामध्ये बघा कुठच्या कपाट असेल किंवा काही असेल तर लाकडाला ती वाळवी धरते की हळूहळू पोखरत जाते हळूहळू पोखरत जाते समजत नाही की झाड कधी पोकळ झालं आणि कधी ते मोडून पडलं समजत नाही तसं घराचे वाशे म्हणजे जे लाकडाचे जे खांब असतात ते कधी पोकळ होतात कधी होतात कधी घर खाली पडेल सांगू शकत नाही तसं माणसाच्या अंतरंगामध्ये हा जो भीतीचा गोळा जो आहे ना जो बसलेला तो इतका प्रचंड आहे की तो त्या गोळ्यामध्ये लोळा पोळा होतो वळवळतो तो, तो, तो भीतीचा गोळा बाहेर काढायला तयार नाही तो भीक मागतो भीक मागतो मला एक सांगा बाकीचं सा तर भारतातलं तर जाऊ देत महाराष्ट्रातलंच बोलूया ज्याची ज्याची शेती आहे ज्यांची ज्यांची शेती आहे बघा मी काय म्हणतो ज्यांची ज्यांची शेती आहे ते कुठचा तरी कुठचा तरी प्राण्याचा बळी देत आहेत लक्षात आलं ना बरोबर आहे शेतीसाठी हे भीतीमुळे देतात तो कोण राखणदार बोलतात कोण काय बोलतात तसं कोकणामध्ये देवचार विवसार असे शब्द वापरले जातात म्हणजे पाण्याला समुद्राला तिकडे काहीतरी ते लोक देतात मारतात जे काय असेल प्रत्येक गोष्टी कोण झाडा झाडासाठी करतो कोण बाग म्हणजे हे कोण फॅक्टरी फॅक्टरी आहे म्हणून पूजा घालतो कोण काय वाईट मी त्याला वाईट नाही फक्त एवढंच काय माहिती भीतीने करू नका मला भीतीची चीड आहे तुम्ही प्रीतीने करा पूजा प्रीतीने घाला तुम्हाला जे का। काय द्यायचं ते पण कोणाचा बळी भीतीने देऊ नका पूजा घाला ना पूजा घालायला काय वाईट आहे आपली आहे धरणी माता आपली आहे तुझी पूजा करा की तुझ्यामुळे मला हे मिळते लक्षात आलं ना तुझ्यामुळे मला धान्य मिळते त्या धरणीला पूजा काही प्रॉब्लेम त्या झाडांना पूजा पूर्वीपासून आपण पूजतो आहे आज पण पूजलं तरी काही नाही लक्षात आलं ना पण भीतीने नको मला मला चीड आहे ती भीतीची प्रीतीची नाही प्रेमाची नाही लक्षात तुमच्या अंतरंगातली जोपर्यंत भीती निघत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थाने लक्षात खऱ्या अर्थाने तुम्ही जगू शकत नाही तुम्ही कसं जगता माहिती आहे वाकलेला माणूस असतो ना पोक आलेला माणूस तो कसा वाकून वाकून चालतो किंवा ओझा असलेला माणूस डोक्यावरती ओझं हमाली घेतलेला माणूस तसं ओझ्याखाली जीवन नका जगू वाकून नका जीवन ताटमानाने जगा ना आनंदाने जागा ह्याच्याचसाठी तर तुमचं जीवन आहे एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय सद्गुरू